आणि यानंतर बातमी काँग्रेस संदर्भातली आहे भाई जगताप यांच्या जागी आता काँग्रेसच्या माजी मंत्री आणि आमदार वर्ष गायकवाड यांची मुंबई अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आगामी निवडणुका विचारात घेता काँग्रेस पक्षानं हा निर्णय घेतला आहे जो महत्वपूर्ण मानला जातोय पक्षानं निवडणुकीपूर्वीच भाकरी फिरवल्याची चर्चा सुरू झाली आहे मुंबईमध्ये काँग्रेसला जनाधार मिळवून देणं आघाडीमधल्या इतर पक्षांच्या नेत्यांसोबत समन्वय राखणं आणि काँग्रेस पक्षाच्या जागा वाढवणं असं मोठं आव्हान वर्षा गायकवाड यांना आगामी काळात पेलावं लागेल नवीन जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी आपल्यासोबत वर्षा गायकवाड आहेत वर्षा खूप खूप अभिनंदन आपलं काय सांगाल अध्यक्षपदाचा मान तुम्हाला मिळालेला आहे किती मोठी ही जबाबदारी वाटते आणि काय नेमकं का पक्षाला मोठा करण्यासाठी प्लॅनिंग असणार आहे खूप आभारी आहे मी आपली की आपण आपल्या शुभेच्छा दिल्यात आणि मी कालपासून बघते की ज्या तऱ्हेने मला लोकांचे आशीर्वाद मिळत आहे शुभेच्छा मिळत आहे त्यामुळे मला पूर्णपणे माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये जबाबदारी खूप मोठी आहे आणि भाई जगताप यांची हकलपट्टी झाली हा शब्द मला थोडा बरोबर नाही वाटत आहे कारण पक्षामध्ये बदल हे होत असतात आणि एकानंतर दुसरा अध्यक्ष बनत असतो एकनाथ गायकवाडांना बदलून ते त्या ठिकाणी अध्यक्ष झाले आणि आता ही संधी मला मिळालेली आहे त्यांचे आणि माझं सहकार्य जे आहे ते दोन हजार चारपासून एकत्रपणे आहे त्यांनी मला प्रोत्साहित केलं होतं ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा विधानसभेमध्ये बसायचो वर्ष भाषण केलं पाहिजे कशा तऱ्हेने मुद्दे मांडले पाहिजे याचं त्यांनी मला मार्गदर्शन केलं मी त्यांना एकमेव भाई म्हणते ते मला एकमेव ताई म्हणतात त्यामुळे मला आनंद आहे की आता ते मला मार्गदर्शन करतील मोठा बंधू म्हणून माझ्या कुटुंबाचं सदस्य म्हणून आणि एकत्रपणे काम करण्याचा आमचा निर्णय राहील आणि प्रथम तर मला या गोष्टीचं अभिनंदन केलं पाहिजे का ही जे आहे ते त्या तऱ्हेने एक पोस्ट मिळालेली आहे आणि त्यासाठी मी आदरणीय खरगेसाहेब सोनियाजी राहुलजी आणि के सी वेणुगोपालजी यांचे मनापासून धन्यवाद मानू इच्छिते की मला ही संधी मिळाली या मुंबईतल्या सगळ्या नेत्यांना एकत्र घेऊन चाललं वर्षा गायकवाड कोड किती मोठं आव्हान असणार आहे त्यासाठी काय काय तुमच्याकडे प्लॅनिंग आहे नाही मी धन्यवाद देते की मी सकाळपासून बघते मला सर्वांचे फोन आले आणि कालसुद्धा मला सर्वांचे फोन आले आणि पार्टी अक्रॉस मला सगळ्यांचे फोन आले की ताई तुम्ही झालात आम्हाला आणि माझा स्वभाव थोडा शांत आहे असा मी फार ॲग्रेसिव्ह नाही आहे आणि महिला असल्यामुळे मला असं वाटतं की थोडी माघार घ्यायची पण तयारी ठेवली पाहिजे आणि एकत्रपणे सर्वांना घेऊन बरोबर फॅमिली म्हणून कुटुंब म्हणून एकत्र घेण्याची जबाबदारी महिलांना चांगल्या तऱ्हेने सक्षमपणे करू शकतात त्यामुळे ती कदाचित मला चांगल्या तऱ्हेने जमेल असं मला वाटतं कॅमेरम अजित कदम सरने एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट